नमस्कार, मी प्रवीण देशमुख। आपण पाहतात नमस्कारला विचार बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। कदमवाडी येथील शाळा भरली जिल्हा परिषदेत। वाळू टाकणाऱ्या इमारत मालकाला 20,000 रुपयाचा दंड, महानगरपालिकेची कारवाई। स्वाभिमानी भीमसेना महाराष्ट्र यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन। लातूर फाट्यातील वाजेगाव रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकासह नागरिक त्रस्त। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी तालुका लोहा येथील शिक्षक एमआर गीते हे जून 2013 पासून अनुपस्थित असल्याने आज गावातील नागरिकांनी त्यांच्या मुलामुलींची शाळा जिल्हा परिषद नांदेड येथे भरवण्यात आली। जिल्हा परिषदेमध्ये आज कदमवाडी येथील मुलांची शाळा भरली होती। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी तालुका लोहा येथील शिक्षक एमआर गीते जून 2013 पासून गट शिक्षण अधिकारी साहेब यांच्या कृपेने बेजबाबदार शिक्षक हे अनुपस्थित असल्यामुळे आज त्या गावातील पालकांनी त्यांच्या मुलांच्या शाळेला कुलूप ठोकून जिल्हा परिषद नांदेड येथे शाळा भरवली होती। पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या शाळेत आज दोन शिक्षकांची मान्यता असताना एक शिक्षक उपस्थित राहतो। जून 2013 पासून शिक्षक एमआर गीते हे अनुपस्थित आहेत। आजपर्यंत अनेक वेळा गट शिक्षण अधिकारी साहेब यांना अर्ज देऊनही विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही। या शाळेत 42 विद्यार्थी संख्या असून एका शिक्षकाला एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवणं अवघड जात आहे। सदरील शिक्षकाची पगार गट शिक्षण अधिकारी साहेब घर बसल्या पगार काढत आहेत। त्यांची पगार जिल्हा परिषद शाळा कदमवाडी या शाळेतूनच काढत आहेत। इथं कसं काय, इथं कशामुळे आलं? 2 वर्षापासून सर नाही। 2 वर्षापासून एमआर गीते या नावाचा शिक्षक 2 वर्षापासून अनुपस्थित आहे आमच्या शाळेवर। त्या शिक्षकाच्या मागणीसाठी आम्ही वारंवार गुरुसाहेबाकडे विनंती केली, पण आम्हाला अद्याप तिथे शिक्षक मिळाला नाही। आमचं लेकरांचं नुकसान झाले, याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे। तरीही गट शिक्षण अधिकारी याची दखल घेत नाहीत, म्हणून आज कदमवाडी येथील नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थी व पालक आज शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थी व पालक उपस्थित होते। यासंबंधी शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी कायदा 2006 नुसार नांदेड जिल्ह्यातील आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी बांधवांनी जलद गतीने शासनाने पट्टे पाडावेत यासाठी लक्षवेधी आंदोलन आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। आज स्वाभिमानी भीमसेना महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी कायदा 2006 नुसार नांदेड जिल्ह्यातील आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी बांधवाने जलद गतीने पट्टे शासनाने करावेत यासाठी लक्षवेधी आंदोलन आज दुपारी जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं। आमची मागणी आहे शासनाकडे, शासनाने अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी कायद्याच्या माध्यमातून वन मान्यता शासनाने दिलेली आहे। कायदा 2006 मध्ये नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे पट्टे व इतर पारंपरिक वननिवासी बांधवांचे पट्टे झालेच पाहिजे म्हणून आम्ही गेले 1-1.5 महिन्यापासून लढत देत आहोत। या माध्यमातून जर शासनाने यांचे या कायद्यानुसार जर पट्टे केले तर निश्चितपणानं आमच्या या आदिवासी बांधवांना न्याय मिळू शकतो, बहुजन बांधवांना न्याय मिळू शकतो, वननिवासी बांधवांना न्याय मिळू शकतो। म्हणून आमची शासनाकडे लक्षवेधी सूचना आहे, लक्षवेधी मागणी आहे की आतापर्यंत शासनाने आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक असे पट्टे झाले, परंतु युद्धपातळीवर पट्ट्याचं काम थांबलेलं आहे। पट्ट्याच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांचं आणि इतर पारंपरिक जे वननिवासी असतात बांधव त्यांचं शोषण होत आहे। आणि डिपार्टमेंट जे फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, यांचं शोषण करण्यात येत आहे। यावेळी आंदोलनाचे बुलंद नेतृत्व डी वाघमारे यांनी केलं। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बांधव व इतर पारंपरिक वननिवासी या बहुजन बांधवांच्या गंभीर प्रश्नासाठी तसेच किनवट तालुक्यातील इजेगाव येथील अंध आदिवासी बांधव इतर पारंपरिक वननिवासी नामदेव दत्ता मेटकर यांच्या वडिलोपराजी सर्वे नंबर 54 मधील 10 एकर व सर्वे नंबर 69 मधील 4 एकर जमीन करणे नामदेव मेटकर, बालाजी मेटकर, रामराव मेटकर, तुकाराम मेटकर या कुटुंबियांनी 1954 या काळापासून जमीन कास्त करण्याचा पुरावा असून सुद्धा शासनाने पट्टे करून दिले नाही। नांदेड वाघा शहरातील BSUP चे कामे तात्काळ करा अशी मागणी IN देवकर, पांडुरंग बडडे, नामदेव मेटकर, शिवाजी बोथिंगे, नारायण दुधमल यांच्यासह अनेक जणांचा या आंदोलनात सहभाग होता। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची,
पुन्हा पाहत राहा नमस्कार लवची बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 94-23-50-35। नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी भरसकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली, पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला, एक वेळ नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड। संपर्क 99-21-02-22-21, 98-50-22-22-21, 99-70-94-83-87। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। काल झालेल्या अपघातानंतर महानगरपालिकेला जाग आली असून बांधकामाची वाळू रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने साठवल्यामुळे संबंधित इमारतीच्या मालकावर महानगरपालिकेने आज 20,000 रुपयाचा दंड लावून रेती व गिट्टी जप्त केली। काल सकाळी वैभव नगरात राहणारा 14 वर्षाचा विद्यार्थी समीर सिंगीकर याचा सकाळी भाग्यनगर ते अशोकनगर रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन निधन झालं। या अपघाताचे कारण रस्त्यावर पसरलेली बांधकामाची वाळू आहे असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले। वाळूवरून गाडी स्लिप झाल्यामुळे समीरचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन स्लिप झाली, त्यामुळे समीरच्या डोक्याला जबर मार लागला व त्याचे निधन झाले। आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या घटनेची दखल घेऊन बांधकामाची वाळू चुकीच्या पद्धतीने साठवल्यामुळे त्यावर जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे। या मोहिमेत भाग्यनगर रस्त्यावरील घटनास्थळी साठवलेली वाळू व गिट्टी जप्त करण्यात आली, त्याचबरोबर बांधकाम मालकास 20,000 रुपयाचा दंडही ठोठावला आहे। श्रीनगर येथेही अशाच प्रकारे पसरलेली वाळू जप्त करण्यात आली। अतिक्रमण पथकाचे प्रमुख शिंगे यांनी असे सांगितले की शहरामध्ये अशा प्रकारचे साठवलेले बांधकाम साहित्य आजपासून जप्त करण्यात येईल, अशी मोहीमच राबविली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सदरी बांधकाम धारकांना बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवू नका म्हणून आमचे इमारत निरीक्षक श्री रजपाल सिंगजी यांनी वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या होत्या, तरी पण बांधकाम धारकांनी आपले आमचे म्हणणे न ऐकता दुर्लक्ष करून त्यांनी बांधकाम साहित्य रस्त्यावर साठवलं होतं, त्याच्यामुळे काल त्या 9 तरुणाचा अपघाती मृत्यू झाला। आज सदरी बांधकाम धारकाचे बांधकाम साहित्य नांदेडवाकडा महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकामार्फत सर्व साहित्य आम्ही जप्त करीत आहोत। किमान 5 ट्रॅक्टर रेती, 5 ट्रॅक्टर गिट्टी, काही स्कॅर्प, गजाळ्या, लोखंडी, सेंटरीचं साहित्य आम्ही जप्त करीत आहोत। त्यांच्याकडून आम्ही आज 20,000 रुपयाची पावती दंड म्हणून वसूल केलेली आहे। शहरालगत असलेल्या लातूर फाट्या ते वाजेगाव या रस्त्याची दुरावस्था झाली असून त्या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसापासून रखडलेला आहे। या रस्त्याच्या प्रश्नासाठी येथील नागरिकांनी आंदोलन केली तरी संबंधित विभागाला जाग येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत। शहरालगत असलेल्या लातूर फाटा ते वाजेगाव या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे। या रस्त्याच्या प्रश्नासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केली, एवढीच नाही तर या रस्त्याचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला, तरीही संबंधित विभागाला जाग येत नसल्याने येथील वाहन धारकासह नागरिक त्रस्त आहेत। माणसाला जाता येणार झाले त्याच्या आदूगर्भी काही नाही, गाडी जर खराब झाली तर ऍक्सिडेंट याची खूप भीती आहे, माणूस मरू शकते। मी हे लातूर फाटा आंबेडकर चौक ते वाजेगाव पर्यंत प्रवास पॅसेंजर नेणं आणणं करतो। या पॅसेंजर मध्ये मागे 1.5 महिन्याखाली माझ्या ऑटोचा ऍक्सिडेंट झाला खड्ड्यामुळे फक्त एकंदरीत, तर माझ्या ऑटोमध्ये एका बाईला मार लागला, तिचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याच्यामध्ये मला जवळपास 1.5 लाख रुपये नुकसान भरावं लागलं, स्वतः माझ्या घरून भरलं। ऐसा ही
दो साल से इतने खड्डे, बहुत सारे एक्सीडेंट भी हुए यहाँ पे, लेडीज गिर गए, कमर इतने खड्डे हुए थे यार, थोड़े थोड़े बहुत बुझाए, गवर्नमेंट कुछ काम कर रही नहीं, कुछ भी नहीं, ऊपर ऊपर काम कर रहे बस, और अपना अपना पैसा खा रहे गवर्नमेंट, तकलीफ हमको हो रही, हमारे टायर फूट जा रहे, पैसेंजर गिर जा रहे, थोड़ा गवर्नमेंट इसके ऊपर कुछ एक्शन ले। लातूर फाटा ते वाजेगाव या रस्त्याची झालेली दुरावस्था आपण पाहतच आहात। या रस्त्यावर आपणास पावला पावलावर खड्डे पाहावयास मिळत आहे। या रस्त्यावर असलेल्या पुलाची कथळी तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे वाहनांना धोका तर नेहमीच होतो। लातूर फाटा ते वाजेगाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील प्रवासी ऑटो मध्ये बसण्यास घाबरतात, कारण या रस्त्यावर अनेक वेळा ऑटो पलटी होतात, त्यामुळे या ऑटो चालकावर उपासमारीची वेळ आली आहे। याबाबत ऑटो चालकासह वाहनधारक सुद्धा त्रस्त झाले आहेत। या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहेत, या रस्त्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। कदमवाडी येथील शाळा भरली जिल्हा परिषदेत। वाळू टाकणाऱ्या इमारत मालकाला 20,000 रुपयाचा दंड, महानगरपालिकेची कारवाई। स्वाभिमानी भीमसेना महाराष्ट्र यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन। लातूर फाटा ते वाजेगाव रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकासह नागरिक त्रस्त। याचबरोबर नमस्कार, लाईव्हचे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।